राज्य सरकारने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बळीराजाला मोठं गिफ्ट दिलंय. आज एकाच वेळेला राज्यातल्या 6,90,000 शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे 2,500 कोटी रुपये जमा करण्यात आले, तर दुसरीकडे मोदी सरकारकडून तरुणांना दिवाळीचं सर्वात मोठं गिफ्ट मिळालंय. केंद्र सरकार आपल्या विविध विभाग आणि मंत्रालयांमध्ये 10,00,000 लोकांची भर्ती करणार आहे. यासह देशभरात आज दिवसभरात घडलेल्या प्रमुख घडामोडी आपण डिजिटल प्रभातच्या टॉप न्यूज मधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सृष्टी गीते. जाणून घेऊयात आजच्या ठळक घडामोडी. राज्य सरकारने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बळीराजाला मोठं गिफ्ट दिलंय. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत प्रोत्साहनपर रक्कम जमा करण्याचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालाय. आज एकाच वेळेला राज्यातल्या 6,90,000 शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे 2,500 कोटी रुपये जमा करण्यात आले. अशा प्रकारे एकाच वेळेला थेट खात्यात रक्कम जमा करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. 75,000 पदे भरण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट व अराजपत्रित गट क आणि गट ड पदभरतीसाठी परीक्षा TCS IBPS मार्फत परीक्षा घेतली जाणार आहे. या माध्यमातून 75,000 पदे भरण्याचा मार्ग सुकर झालाय. या निर्णयामुळे अनेक महिन्यांपासून रखडलेल्या भरती प्रक्रिया सुरू होणार असल्याने राज्यातील असंख्य उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील माजी राज्यमंत्री आणि दिग्रसचे माजी आमदार संजय देशमुख यांनी गुरुवारी शिवसेनेत प्रवेश केलाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून भाजपचे माजी आमदार देशमुख यांनी सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. देशमुखांचा शिवसेना पक्षप्रवेश हा संजय राठोड आणि भाजपला धक्का मानला जातोय. संजय देशमुखांची यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस, यवतमाळ आणि आर्णे मतदारसंघात मोठी ताकद आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातून परतीचा मान्सून माघारी फिरण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झालंय. 22 ऑक्टोबर नंतर महाराष्ट्रात पावसाची शक्यता नसल्याची माहिती देखील हवामान विभागाने दिली आहे. दरम्यान राज्याच्या विविध भागात सध्या परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून यात शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. राज्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा अशी स्थिती नाहीये, पण ज्या भागांमध्ये नुकसान झालंय त्या भागांचे पंचनामे केल्यावरच आपल्याला किती नुकसान झालं ते समजेल. ज्या शेतकऱ्यांचं 33% जास्त नुकसान झालंय त्यांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत अशी माहिती कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. मोदी सरकारकडून धनत्रयोदशीच्या दिवशी 75,000 जणांना सरकारी नोकरीचे नियुक्ती प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 22 ऑक्टोबर रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. तब्बल 10,00,000 जणांना रोजगार देण्यासाठी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. रोजगार मेळाव्याच्या पहिल्या टप्प्यात 75,000 जणांची भरती करण्यात येणार आहे. पंतप्रधानांच्या हस्ते या मेळाव्याचा शुभारंभ होणार आहे. पुढील 1.5 वर्षात केंद्र सरकार आपल्या विविध भागात आणि मंत्रालयांमध्ये 10,00,000 लोकांची भरती करणार आहे. ब्रिटनच्या पंतप्रधान लीज ट्रस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. केवळ 1.5 महिन्याभराच्या कालावधीत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. लीज ट्रस या ब्रिटनच्या इतिहासातील सर्वात कमी कालावधी लाभलेल्या पंतप्रधान ठरलेत. लीज ट्रस सरकारने मांडलेल्या मिनी बजेट नंतर देशभरात कर रचनेवरून गोंधळ झाला होता, त्यामुळेच त्यांना राजीनामा द्यावा लागल्याचं सांगण्यात येत आहे. लीज ट्रस यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता हुजूर पक्षाकडून ऋषी सुनक यांना पंतप्रधान केलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते. डिसेंबर पर्यंत रुपया 84.50 पातळीवर पोहोचू शकतो असं बँकर्स आणि अर्थतज्ञांनी म्हटलंय. रॉयटर्स एजन्सीने नुकतंच एक सर्वेक्षण केलं होतं. या सर्वेक्षणात डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया आणखी घसरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. देशांतर्गत व्यापार संतुलन आणि अमेरिकेतील व्याजदरात झालेली वाढ यामुळे गेल्या 9 वर्षातील सर्वात मोठी घसरण रुपयात झाली. आज रुपया 83.21 विक्रमी निच्चांकी पातळीवर गेलाय. बेबी ऑन बोर्ड या सिरीजचे पहिले पोस्टर रिलीज झाले. विवाहित जोडप्याच्या आयुष्यात लग्नानंतर येणारा आणखी एक अविस्मरणीय क्षण म्हणजे त्यांना होणारं पहिलं बाळ. आनंद, भीती, उत्सुकता अशा अनेक भावना यावेळी एकत्र मनात येतात. सुरू होतो तो 9 महिन्यांचा नवा प्रवास. याच सुंदर प्रवासाची कहाणी आपल्याला या सिरीज मध्ये पाहायला मिळणार आहे. बेबी ऑन बोर्ड लवकरच प्लॅनेट मराठी OTTच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारतात पुढील वर्षी होत असलेल्या 1 दिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची धमकी पाकिस्तान क्रिकेट मंडळाने दिली होती. त्यावर ताशेरे ओढताना भारताचे केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी अशा धमक्यांकडे लक्ष देण्याची गरज नाही असं मत व्यक्त केलंय. योग्य वेळी केंद्र सरकार त्यावर निर्णय घेणार असून पाकिस्तान मंडळाच्या या ब्लॅकमेलला BCCI ही चोख उत्तर देईल असंही ते म्हणाले.